This is the inclined surface. This is what it is, the inclined surface. ठीक है. So this is the inclined rough surface. It is the inclined rough surface. And on this surface there is one block. ठीक है. So this is the block. So this block has its weight. And always it is a downward. And suppose that is the mg. Mg is the weight. The inclination is, suppose it is the alpha. Alpha is the inclination. Alpha is what? Inclination. So this mg has two component. Yeah, mg che kiti component astil rajanno. So this mg has two components. So these are the two components. If this angle is alpha, so that time again this angle is alpha, and this component is mg cos alpha, and this is what? Mg sin alpha. Mg sin alpha. Then what happens? Always there is a perpendicular reaction to the surface, from the surface. So it is the rough surface. So from that rough surface there is a reaction which is like this. अशा पद्धति एक का भेटेल तुम्हारा. सो दिस इज व्हाट इट इज द रिएक्शन एंड दैट रिएक्शन इज द नॉर्मल रिएक्शन. इट इज व्हाट इट इज अ नॉर्मल रिएक्शन. ठीक है. सो दैट नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू एन. ही नॉर्मल रिएक्शन जी इतनी ब्लैक दाखोली मी. इट इज द नॉर्मल रिएक्शन फ्रॉम द सर्फेस. बरबर फ्रॉम द इन्क्लाइन सर्फेस. फ्रॉम द इन्क्लाइन सर्फेस. नाउ व्हाट हैपन्स ड्यू टू द इम्पेंडिंग मोशन. What is the meaning of impending motion? म्हणजे ह्या कंडिशनला आपण अशा ठिकाणी पोचलो आहे की याच्यानंतर जर अँगल दिला तर बॉडी स्लाइड होईल. आणि ह्या इम्पेंडिंग मोशनला जो फ्रिक्शनल फोर्स असतो दॅट इज द मॅक्झिमम वन अँड दॅट इज द लिमिटिंग फ्रिक्शन. ना व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ मोशन? सो डायरेक्शन ऑफ मोशन इज व्हॉट? इट इज द डाऊनवर्ड. सो दॅट टाईम व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स? सो द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स इज लाईक दिस. सो दिस इज व्हॉट? इट इज द डायरेक्शन ऑफ द फ्रिक्शनल फोर्स. इट इज व्हॉट? इट इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शन फोर्स. And that is the static frictional force. And what is the value of this static frictional force? And that is equal to mu s into normal reaction. ठीक है. So this is the static frictional force. So now consider the equilibrium now. आता बघा हे अशा पद्धतीचं हे डायग्राम तुमच्या लक्षात आली असेल की देर इज अ ब्लॉक. सो ड्यू टू दॅट ब्लॉक देर इज अ वेट अँड द वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड दॅट इज द एम जी. So its component perpendicular to the inclined surface mg cos alpha, parallel to mg sin alpha, and the motion is what? Downward motion due to this angle, that is the angle of repose. And if the motion is downward, so opposite to that motion there is a what? That is a frictional force, and that is the limiting frictional force at the impending motion. If there is a word impending motion, so all the parameters are related to the statics only. ठीक आहे. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स. म्हणून मी तिथे एस एस बिकॉज इट इज द इम्पेंडिंग मोशन. इट इज नॉट अ ॲक्च्युअल मोशन. ठीक आहे. मग आता लक्ष द्या. सो नाव कन्सिडर द इक्विलिब्रियम. समेशन ऑफ द फोर्सेस अलॉंग. सो अलॉंग द ॲक्सिस मीन्स वॉट? बघा अलॉंग द प्लेन. जो अलॉंग द प्लेन आहे मी त्याला एक्स ॲक्सिस कन्सिडर करतो. समेशन ऑफ द फोर्सेस अलॉंग द एक्स ॲक्सिस. अँड वेर इज द एक्स ॲक्सिस? एक्स ॲक्सिस इज अलॉंग द इन्क्लाइन प्लेन. जो अलॉन्ग द इन्क्लाइन प्लेनला आपण काय कन्सिडर करूया? एक्स ॲक्सिस. सो व्हाट आर द फोर्सेस? समेशन ऑफ फोर्सेस अलॉन्ग द प्लेन. व्हाट आर द फोर्सेस अलॉन्ग द प्लेन? सो फ्रॉम दिस व्हॉट हॅपन? एम जी साईन अल्फा दॅट इज द डाऊनवर्ड. मायनस एम जी साईन अल्फा डाऊनवर्ड आहे तो. प्लस म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन. म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. आणि जो कसा चाललाय? वरती चाललाय. दॅट इज द पॉझिटिव्ह अँड दॅट इज इक्वल टू झिरो. दॅट इज इक्वल टू व्हॉट? झिरो. एवढेच फोर्स आहेत ना अलॉंग द प्लेन. व्हॉट आर द फोर्सेस अलॉंग द प्लेन? वन कंपोनंट इज व्हॉट? एम जी साईन अल्फा जो डाऊनवर्ड आहे ज्याला आपण निगेटिव्ह कन्सिडर केला, आणि हा कंपोनंट जो वरती चाललाय अपवर्ड. सो फ्रॉम दिस व्हॉट हॅपन? सो फ्रॉम दिस म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू एम जी साईन अल्फा. दिस इज युअर इक्वेशन नंबर वन. याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर टू. लेट अस सी सेकंड इक्वेशन.
summation of the forces along the vertical direction, that is equal to 0. Along the y direction means what? It is the direction perpendicular to the plane surface. Perpendicular to the plane surface. So let us see what are the components here. Normal reaction varthi challi hai. So plus. Then mg cos alpha khali yeto hai. Minus mg cos alpha, and that is equal to 0. That is equal to 0. So from this, what is the value of normal reaction? That is equal to mg cos alpha. That is equal to what? Mg cos alpha. So this is the normal reaction value. Substitute this value in equation number 1 and let us see what happens. Substitute this value into equation number 1. So in equation number 1, what happens? Mu s into normal reaction, and what is the value of normal reaction? Mg cos alpha, and that is equal to Mg sin alpha. So what happens? This Mg and this Mg get cancelled. So mu s is equal to sin alpha divided by cos alpha, and that is equal to tan alpha. So this is the relation. So mu s is what? It is the coefficient of static friction, and that is equal to what? Tan of angle of repose. And all of you know, baga apan previously discussed pan kele. So mu s is what? Mu s is equal to tan of phi s. So this can be done like, take this again, tan of phi s. Tan of phi s. So from this, baga lakshya dya. हा वरचा पार्ट जो आहे तो आपण इरेज करूया हा पार्ट. सो फ्रॉम दिस व्हाट हॅपन, बघा लक्ष द्या. सो म्यू एस इज इक्वल टू टॅन ऑफ अँगल ऑफ रिपोज, अँड दॅट इज इक्वल टू टॅन ऑफ अँगल ऑफ फ्रिक्शन. सो फ्रॉम दिस टू कॅन आय राईट लाईक दिस, अँगल ऑफ रिपोज दॅट इज इक्वल टू अँगल ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. सो दिस इज वॉट इट इज द कन्क्लूजन. हे जे कन्क्लूजन आहे हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की अँगल ऑफ रिपोज इज इक्वल टू अँगल ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑर अँगल ऑफ फ्रिक्शन. येते लक्षात? सो दिस इज वॉट इट इज द अँगल ऑफ फ्रिक्शन. सो इन सिमिलर वे, इन द सिमिलर वे, इफ द मोशन इज ॲक्च्युअल मोशन, सो इफ द ॲक्च्युअल मोशन इज देअर, सो दिस म्यू एस इज वॉट इट इज द म्यू के, अँड दॅट इज इक्वल टू टॅन ऑफ, दिस इज वॉट नाव अल्फा के, अँड दॅट इज इक्वल टू टॅन ऑफ phi k for the actual motion, for the actual motion. So this is what it is, the mu s. Now mu k is equal to phi k for the actual motion, actual motion, and this is for impending motion, impending motion. Eta lakshat? So he je relation ahe, relation aapyasathi khup important ahe ki angle of friction, that is the phi, and angle of repose, both are same. बोथ आर सेम. ठीक आहे. आणि हे अशा पद्धतीने आपण एक ॲनालिसिस तसं केलं की फॉर द फ्रिक्शन प्रॉब्लेम अँगल ऑफ रिपोज अँड अँगल ऑफ फ्रिक्शन बोथ आर सेम, यांच्या बेसिसवर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हे विचारले जात असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून त्यांना व्यवस्थित नोट डाऊन करा. हा एक प्रॉब्लेम आपण घेतला ज्याच्यामध्ये इन्क्लाइन सर्फेस होता, दिस इज द अँगल ऑफ रिपोज, अँड ड्यू टू दिस अँगल ऑफ रिपोज द बॉडी इज ऑन द वर्ज ऑफ मोशन ड्यू टू एम जी साईन अल्फा इज द कंपोनंट ऑफ वेट mg cos alpha. If the motion is downward, so there is a frictional force in the upward direction, and what is the value of that? Fs mu sn. He kasha paddhatine lihla mi, he kasha paddhatine baga apan ithe define kela. So what is the value of fs? So mu s time n, mu s time n. So yachyavar mi he lihla ani fakt simple equilibrium consider kela. If there is a impending motion, so what is the meaning of that? The body is in equilibrium. Hi body kay ahe? Equilibrium condition madhe, that is the limiting equilibrium. त्याचा यूज करून मग मी काय केलं, ऑल द फोर्सेस अलॉंग द प्लेन त्यांची सम इक्वल टू झिरो आली पाहिजे, अँड ऑल द फोर्सेस परपेंडिक्युलर टू द प्लेन त्यांची सम झिरो आली पाहिजे. हे दोन इक्वेशन सॉल्व करा, तुम्हाला म्यू एस इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा भेटेल. बट म्यू एस इज इक्वल टू वॉट, आपण ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे, म्यू एस इज द टॅन ऑफ फाय एस. सो म्यू एस इज इक्वल टू वॉट, टॅन ऑफ फाय एस. सो फ्रॉम दिस म्यू एस अँड फाय एस, फ्रॉम दिस अल्फा एस अँड फाय एस बोथ आर इक्वल, ऑर अल्फा के अँड फाय के बोथ आर इक्वल. सो दिस इज फॉर द इम्पेंडिंग मोशन अँड दिस इज फॉर द ॲक्च्युअल मोशन. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राजांना नोट डाऊन करा आणि त्यांना व्यवस्थित लर्न करून टाका. ठीक आहे. आफ्टर धीस, आफ्टर अँगल ऑफ रिपोज, देर इज अ कोन ऑफ फ्रिक्शन. द नेक्स्ट कन्सेप्ट फॉर कोन ऑफ फ्रिक्शन. So what is the cone of friction? It is an
इमेजिनरी कोन फॉर्म्ड बाय रिवॉल्विंग रिजल्टंट रिएक्शन अबाउट नॉर्मल रिएक्शन सो इट इज द इमेजिनरी कोन फॉर्म बाय रिवॉल्विंग द रिजल्टंट रिएक्शन अबाउट द नॉर्मल रिएक्शन सो लेट अस कंसिडर दिस प्रॉब्लेम बघा लक्ष द्या इफ देर इज अ ब्लॉक लाइक दिस बघा लक्ष द्या एंड दिस इज द रफ सरफेस सो दिस ब्लॉक हैज वेट विच इज डाउनवर्ड देर इज अ नॉर्मल रिएक्शन दिस इज वॉट इट इज द नॉर्मल रिएक्शन एंड देर इज अ फ्रिक्शनल फोर्स सो दिस इज द फ्रिक्शनल फोर्स एफ एस सो द रिजल्टेंट ऑफ नॉर्मल रिएक्शन एंड फ्रिक्शनल फोर्स इज वॉट दैट इज द रिजल्टेंट रिएक्शन आर आर एंड दिस इज द एंगल ऑफ फ्रिक्शन पाई एस सो वॉट इज द कोन ऑफ फ्रिक्शन सो इट इज द इमेजिनरी कोन फॉर्म बाय द रिवॉल्विंग रिजल्टेंट रिएक्शन ही जी रिजल्टेंट रिएक्शन है राजन याला काय करायचे तुम्हाला अशा पद्धतीने फिरवायचे कुणाच्या अबाउट नॉर्मल रिएक्शन सो सपोज दिस इज व्हॉट इट इज द नॉर्मल रिएक्शन एंड दिस इज युअर रिजल्टंट रिएक्शन दिस इज व्हॉट नॉर्मल रिएक्शन इट इज रिजल्टंट रिएक्शन सो या रिजल्टंट रिएक्शनला जर तुम्ही असं स्पेसमध्ये फिरवणार अबाउट व्हॉट अबाउट द नॉर्मल रिएक्शन सो इट इज द रिजल्टंट रिएक्शन आणि याला असं कोन स्पेसमध्ये फिरवा स्पेसमध्ये जर फिरवलं तर देर इज व्हॉट देर इज अ इमॅजिनरी कोन सो दॅट कोन इज लाईक दिस So there is what? There is one imaginary cone. So this is the imaginary cone. And this cone is known as the cone of friction. So in that, this is what? It is the normal reaction. This is the normal reaction. N. Okay? This is the normal reaction. And this is what? It is the resultant reaction and this is frictional force FR is the frictional force and this is what it is the semi cone angle it is what it is the semi angle of the cone and that is phi s theek hai so it is what ki apan tala simply kay bolu ya ki it is the phi that is the angle of friction it is the angle of friction it is the normal reaction and it is the frictional force and it is the resultant reaction so when you are revolving this resultant reaction about the normal reaction in a space so there is a imaginary cone and that imaginary cone is what that is the cone of friction so based on this cone of friction there is some question like this what is the radius of cone of friction which radius kay ahe re so radius means what so for the cone it is the cone so the base kay ahe that is the circular one so this is the circular base and for that circular base this is the radius so this radius is what radius is frictional force is the radius of the cone of friction after that what about the semi angle of cone of friction so the semi angle is what that is the phi and that is the angle of friction so this is all about your cone of friction so what is the cone of friction when you are revolving the resultant reaction about the normal reaction in a space so there is a imaginary cone and that imaginary cone is what that is the cone of friction so for that cone of friction the radius is the frictional force radius kya hai that is the frictional force and the semi angle is the angle of friction so this is all about your basic terms related to the friction so in that the very first is what that is the coefficient of friction that is the mu and it is the ratio of frictional force to the normal reaction if the motion is impending motion so frictional force is static frictional force talas apan limiting frictional force manat asto theek hai divided by normal reaction if the motion is actual motion so that time there is a kinetic frictional force divided by normal reaction and always the coefficient that is the mu coefficient of static frictional force is always greater than coefficient of the kinetic frictional force theek hai he pan lakshat asu dya after that angle of friction so it is the angle between resultant reaction and
normal reaction, this angle, that is the phi angle. Okay, and if the motion is impending, so that time that phi angle is the angle of friction of static friction, static friction of, okay, so this is related to the static friction. If there is an actual motion, so that time this angle of friction is known as the kinetic angle of friction. Okay, tala apan kay mhanar kinetic angle of friction. And how to find out their magnitude? So it is the ratio of frictional force to the normal reaction. So it is the ratio of frictional force to the normal reaction, and that is equal to what? Tan of this. ये तीन गोष्टी जे आहेत ते व्यवस्थित नोट डाउन करा. आफ्टर दिस देर इज अ एंगल ऑफ रिपोज, एंड दैट एंगल ऑफ रिपोज इज वॉट? दैट इज द अल्फा. एंड फॉर द फ्रिक्शन प्रॉब्लेम, एंगल ऑफ रिपोज एंड एंगल ऑफ फ्रिक्शन बोथ आर इक्वल टू सेम. एंगल ऑफ रिपोज म्हणजे असा एंगल की ज्या एंगलला सर्फेसवर ठेवलेली बॉडी, ज्या एंगलला सर्फेसवर ठेवलेली बॉडी ही स्वतःच्या वेटने काय येईल, स्लाइड होईल. ठीक आहे, ती बॉडी स्वतःच्या वेटने जस्ट स्लाइड होईल, जस्ट स्लाइड. सो दॅट अँगल इज द अँगल ऑफ रिपोज. त्यांच्यामधला आपण रिलेशन पण बघितलं. आफ्टर दॅट कोन ऑफ फ्रिक्शन, सो इट इज द इमॅजिनरी कोन फॉर्म्ड बाय द रिझल्टंट रिॲक्शन वेन इट रिव्हॉल्व अराउंड द नॉर्मल रिॲक्शन. सो इफ देर इज अ कोन, सो द रेडियस ऑफ द कोन इज द फ्रिक्शनल फोर्स, अँड द सेमी कोन अँगल, दॅट इज द अँगल ऑफ फ्रिक्शन. सो दिस इज ऑल अबाउट युअर बेसिक टर्म्स रिलेटेड टू द फ्रिक्शन. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय बघूयात, लॉज ऑफ द फ्रिक्शन आपण डिस्कस करूया. आफ्टर दॅट बेल्ट फ्रिक्शनचं कन्सेप्ट आपण बघू, लॅडर फ्रिक्शन बघू, आणि मग नंतर शेवटी आपण यांच्या रिलेटेड क्वेश्चन्स जे आहेत, न्यूमेरिकल्स आणि एम सी क्यूज आपण डिस्कस करूया. ठीक आहे, थँक्यू.